सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या सक्तीचं वीज बिल वसुली सुरू आहे. वेळेवर वीज बिल भरलं नाही तर वीज कनेक्शन कापण्याची धडक मोहीम महावितरणकडून राबवण्यात येत आहे. याचा त्रास सर्वसामान्यांना होत असल्यानं प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. सक्तीची वीज बिल वसुली थांबवा, अन्यथा महावितरण कार्यालय पेटवून देऊ, असा इशाराच प्रहारकडून देण्यात आलाय. आठ दिवसाच्या आत सक्तीची जी वीज वसुली सुरू केली आहे, त्याचबरोबर ज्या पद्धतीने पठाणी वसुली सुरू केलेली ते बंद करावे, अन्यथा सोलापूर शहरातील घरकुल असेल, दक्षिण सोलापुरातील अनेक गाव असतील, त्या ठिकाणचे वीज वितरण कंपनीचे जे कार्यालय आहे हे प्रहारच्या वतीने तोडफोड करून पेटून देण्याचा इशारा या ठिकाणी आम्ही आज दिलेला आहे. येत्या आठ दिवसाच्या संपूर्ण जे जे वीज कनेक्शन बेकायदेशीर पद्धतीने तुम्ही कट केलेले आहे ते वीज कनेक्शन नाही जोडलं तर एक एक अधिकाऱ्यांना मी रडारवर घेऊन त्यांचे कपडे फाडून रस्त्यावर त्यांना मारल्याशिवाय प्रहार राहणार नाही. बातमी नांदेडमधून. नांदेड शहराला पाणी पुरवठा करणारा विष्णुपुरी प्रकल्प 100% भरलाय. नांदेड सह गोदावरी नदीच्या वरच्या क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यानं विष्णुपुरी प्रकल्पाचे 5 दरवाजे उघडण्यात आले. सध्या विष्णुपुरी प्रकल्पातून 70,000 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे. गेल्या 3-4 दिवसांपासून पावसानं हजेरी लावल्यानं गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास प्रकल्पाचे आणखी दरवाजे उघडण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील सर्वात मोठा हिंगणी मध्यम प्रकल्प सलग दुसऱ्या वर्षी ओव्हरफ्लो झालाय. हिंगणी धरण भरल्यामुळे बार्शी तालुक्यातील तब्बल 30 गावांचा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे. सध्या धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्यानं भोगावती नदीला महापूर आलाय. धरण भरल्यानं एकीकडे शेतकरी समाधानी झाला असला तरी शेतातील काढणीला आलेलं सोयाबीन, उडीद, कांदा आणि इतर पालेभाज्या आणि फळभाज्यांचं अतोनात नुकसान झालंय. मुसळधार पावसामुळे हिंगणी येथील जुना दगडी पूल पाण्याखाली गेलाय, त्यामुळे वैराग मळेगाव ही वाहतूक ठप्प झाली आहे. तसंच पिंपरी गावचा देखील संपर्क तुटला आहे.